नमस्कार मित्रांनो, सर्वांचं ऑनलाईन मॅथ क्लबमध्ये स्वागत आहे. चला तर मग आज मित्रांनो पाहूया एक महत्त्वपूर्ण प्रश्न जो पोलीस भरती, शिक्षक भरती, तलाठी भरती सोबतच पुढे होणाऱ्या नवोदय आणि स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि हा प्रश्न आजचा प्रश्न आला घेतलेला आहे. हा प्रश्न आपल्याला ऑनलाईन मॅथ या ग्रुपद्वारे विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढावं ते आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं ऑनलाईन मॅथ क्लबमध्ये स्वागत आहे. चला तर मित्रांनो पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रश्न, जो प्रश्न अपूर्णांकावर आधारित असलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो आणि काही स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला सुद्धा आहे. हा प्रश्न आत्ता पुढे होणाऱ्या स्पर्धा परीक्षा म्हणजेच नवोदय प्रवेश परीक्षामध्ये किंवा स्कॉलरशिप परीक्षामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी 2 सेकंदात किंवा 1 सेकंदात कसं काढायचं, 1 सेकंदात आपण उत्तर काढणार आहोत मित्रांनो. याचं अशी एक महत्वपूर्ण आपण इथे ट्रिक पाहूयात की अशा कितीही मोठा उदाहरण असू द्या. बघा, प्रश्न प्रकार सर्वप्रथम समजून घेऊया की प्रत्येक अपूर्णांकाचा अंश 1 असला पाहिजे आणि 1 पासून सुरू होत असताना 1×2 छेदामध्ये, नंतर 2×3, 3×4 असं 9 अंश छेद 9×10 पर्यंत आपण जेव्हा बेरीज केली तर उत्तर किती येणार हे या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजेच बरोबर यांची बेरीज किती येणार इथे विचारलेलं आहे आणि याचं उत्तर आपण 1 सेकंदात काढणार आहोत मित्रांनो. 1 सेकंदात कसं काढायचं बघा, आपल्याला 1 अंश छेद 1×2 पासून 1 अंश छेद 9×10 पर्यंत आपल्याला इथे बेरीज विचारलेली आहे. म्हणून या पदावधीचं उदाहरण उत्तर येणार मित्रांनो 9 अंश छेद 10. बघा मित्रांनो, 1 सेकंदात उत्तर काढता येतं. मग आता हे कसं झालं ते आपण इथं समजून घेऊया की 9 अंश छेद 10 म्हणजे शेवटचा जो अपूर्णांक आहे त्याच्या लहान संख्या अंशात लिहायची, मोठी संख्या छेदात लिहायची, म्हणजेच या पदावलीचा आपल्याला उत्तर मिळतो मित्रांनो. चला तर मग याचं छोटा एक स्वरूप आपण इथे काढून घेऊयात. उदाहरणार्थ एक छोटंसं मी उदाहरण घेतो मित्रांनो, यापैकी कुठलेही दोन पद घेतो म्हणजे सुरुवातीचे 2 पद घेतो. हा 1 पद घेतोय आणि हा 1 पद घेतोय, म्हणजे 1 अंश छेद 1×2 अधिक 1 अंश छेद 2×3. बघा मित्रांनो, हा एक त्यापैकी एक छोटासा उदाहरण मी इथे काढलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वप्रथम काढून पाहूया कसं येतो. या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं तर आपल्याला मिळेल सर्वप्रथम 1 अंश छेद 2 अधिक 1 अंश छेद 6. मित्रांनो मग सर्वप्रथम छेद समान करून घेऊयात. छेद समान करण्यासाठी आपल्याला याला 3 ने गुणाकार करावा लागेल 6 बनवण्यासाठी. म्हणून 3 अंश छेद 6 अधिक 1 अंश छेद 6 बरोबर आपल्याला मिळणार मित्रांनो 4 अंश छेद 6. आणि याच्या आपण अतिसंक्षिप्त रूप जेव्हा काढणार तेव्हा 2 ने भाग जातो म्हणून 2×2 4 आणि 2×3 6. बघा मित्रांनो, 2 अंश छेद 3 या उदाहरणाचं आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे याचा आपण जेव्हा या पदावलीची सुरुवात 1 अंश छेद 2 पासून 1 अंश 2×3 पर्यंत घेतलंय तर लहान संख्या अंशात आली आणि मोठी संख्या छेदत आली. अशा पद्धतीने मी थोडंसं मोठं घेतोय. फॉर एक्झाम्पल इथं मोठं घेतलं तर बघा काय मिळतंय. मी 3 पद घेतोय. आता उदाहरणामध्ये 3 पद घेतल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळायला पाहिजे ते आपण बघूयात. 1 अंश छेद 1×2 अधिक 1 अंश छेद 2×3 अधिक 1 अंश छेद 3×4 बरोबर तुमचं उत्तर अगदी बरोबर आपण विचार केलाय तर याचं उत्तर 3 अंश छेद 4 नक्कीच येणार मित्रांनो. आता 3 अंश छेद 4 कसं उत्तर येतं ते पण आपण इथे सोडवून घेऊयात. तर 1 अंश छेद 2 अधिक 1 अंश छेद 6 अधिक 1 अंश छेद 12. बघा मित्रांनो, छेद समान करावे लागतील आणि छेदाचा लसावी 12 येईल. म्हणून प्रत्येक छेद 12 बनवण्यासाठी याला 6 ने गुणाकार करावा लागणार म्हणजे 6 अंश छेद 12 अधिक याला 2 ने गुणाकार करावा लागेल म्हणून 2 अंश छेद 12 अधिक 1 अंश छेद 12. बघा छेद मित्रांनो समान झालेत. त्यानंतर अंशाची बेरीज करून घेऊया. 6 अधिक 2 8 आणि 1 9. 9 अंश छेद 12 म्हणजेच आपण 3 ने भग जर भाग दिला 3×3 9 आणि 3×4 12 म्हणून इथे उत्तर आलं
3 अंश छेद 4. आणि बघा मित्रांनो, 3 अंश छेद 4 मध्ये 3 ही लहान संख्या आणि मोठी संख्या छेदामध्ये. म्हणजे अशा पद्धतीचं उदाहरण 1 अंश 1 पासून सुरू होत असेल, 1 अंश 1 छेद 1 गुणिले 2 पासून सुरू होणार कितीही पर्यंत असू द्यात मित्रांनो, तर त्यामधल्या शेवटचा जो अपूर्णांक असेल त्या अपूर्णांकाच्या लहान संख्या अंशात लिहायची आणि मोठी संख्या छेदात लिहायची. म्हणजे बघा, लहान संख्या 3 इथे आपण लिहिलेली आहे, मोठी संख्या छेदात लिहिली आहे, म्हणजेच त्या पदावलीचा उत्तर आपल्याला 1 सेकंदात काढता येईल. मित्रांनो, आपल्याला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. यानंतर याच प्रश्न प्रकार आधारित एक दुसरा उदाहरण घेतलाय. सर, मोठ्या स्वरूपाचा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे की 1 अंश छेद 1 गुणिले 2 पासून सुरू होऊन 1 अंश छेद 49 गुणिले 50 जर आपण विचार केले असाल तर नक्कीच आपलं उत्तर 49 अंश छेद 50 एवढं उत्तर 1 सेकंदात आपल्याला काढता येतं.